हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट डेकॉर। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातच वयाच्या 61व्या वर्षापर्यंत पोहोचणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि आपल्या आईवडिलांचा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा 61वा वाढदिवस साजरा करणे ही एक मानाची गोष्ट समजली जाते। आणि म्हणूनच आज क्राफ्ट डेकॉरमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 61वा बर्थडे साजरा करण्यासाठी म्हणजेच 61चा सोहळा साजरा करण्यासाठी काही स्पेशल गिफ्ट आयडियाज। सो मला माहिती आहे की अजूनही तुमच्यापैकी खूप लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे, तर सगळ्यात पहिले सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी 2 बर्थडे गिफ्टच्या आयडियाज दाखवणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये अजून एक तिसरी आयडियासुद्धा मी दाखवणार आहे। तर माझ्या आईच्या बर्थडेसाठी बनवलेला 61 कॉईन्सचा हार आपण सगळ्यात पहिले बघूया। तर सगळ्यात पहिले मी 10 रुपयाचे 6 कॉईन्स घेतलेले आहेत आणि 1 रुपयाचा 1 कॉईन घेतला आहे। त्यानंतर कॉईनला रॅप करण्यासाठी पिंक अँड येल्लो कलरचा नेटचा कपडा मी घेतला आहे। सो अशा प्रकारे या 10 कॉईनला आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे नेटच्या कपड्यामध्ये आणि मग दोऱ्यांनी गुंडाळून घ्यायचं आहे। आणि अगदी अशाच पद्धतीने उरलेले कॉईन्ससुद्धा मी रॅप करून घेणार आहे। त्यानंतर मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे आणि गळ्यातल्याला जी मागे ॲडजस्टेबल दोरी असते ती सुद्धा घेतली आहे। ज्या आकाराचं आपल्याला हे गळ्यातलं बनवायचं आहे त्या आकाराची ही लेस मी कट करून घेतली आहे आणि या लेसला दोऱ्याच्या आधारे ही ॲडजस्टेबल दोरी मी पूर्णपणे पॅक करून घेणार आहे। त्यानंतर आपण जे कॉईन रॅप करून घेतलेत नेटच्या कपड्यामध्ये त्याचा उरलेला भाग मी थोडासा कट करून घेतली आहे, सो दॅट ते कॉईन आपल्याला लेसवर चिकटवताना सोपं जाईल। सो अशा प्रकारे सगळ्या कॉईन्सच्या पॅकिंगचा उरलेला भाग मी कट करून घेतेय आणि मी इथे 10 रुपयाचे कॉईन यूज केले। तुमच्याकडे जर 10 रुपयाचे कॉईन्स नसतील तर 10 ऐवजी 5-5 चे 2 असं सुद्धा तुम्ही पॅकिंग करू शकता। त्यानंतर या लेसवर अशा प्रकारे मागच्या साईडनी हे सगळे कॉईन्स मला चिकटवून घ्यायचे। सो ग्लूगनच्या साह्याने एक एक करून असे हे सगळे कॉईन्स अल्टरनेटिव्हली मी चिकटवतीये। इथे कलर कॉम्बिनेशनसुद्धा मी माझ्या हिशोबाने पिंक अँड येल्लो असं यूज केलं आहे। तुमच्याकडे कुठलं जर दुसरे कलर्स असतील नेटच्या कपड्यामध्ये तेही तुम्ही यूज करू शकता। हे सगळे कॉईन्स चिकटवून झाल्यानंतर त्या लेसवर मी एक रेड कलरच्या पेपरचं कटिंग लावून घेतेय। ते पॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी म्हणूनच मी त्या कॉईन्सवरून हा कागद लावून घेतलेला आहे आणि समोरच्या साईडने जेव्हा आपण बघतोय तेव्हा तुम्ही बघू शकता किती सुंदर हे कॉईन्स दिसत आहेत। सो आपलं गळ्यातलं तर ऑलमोस्ट रेडी आहे, आता त्याच्यावर थोडंसं डेकोरेटिव्ह पार्ट म्हणून मी हे कुंदन लावलेले आहे लेसवर आणि त्याचसोबत या कॉईन्सवर मी काही पेपरचे कटआउट्स चिकटवणार आहे आणि त्याच्यावर मग मी रामाचं नाव लिहिलेलं आहे, श्रीरामाचं नाव लिहिलेलं आहे। तर हे श्रीराम, जयराम, जय जयराम असं मी प्रत्येक पेपरच्या कटआउटवर लिहिलं आहे आणि तो एक एक कटआउट त्या कॉईनवर चिकटवलेला आहे। आता हे राम नाम लिहिणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही एक एक कुंदनसुद्धा त्या कॉईनवर चिकटवू शकता। आता हे जे राम नाम लिहिलेलं आहे त्याच्या भोवतीसुद्धा एक गोल्डन कलरची लेस मी चिकटवणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या 61चा स्पेशल असा हार म्हणजेच गळ्यातलं रेडी झालं। ज्या व्यक्तीला आम्ही हे भेट म्हणून दिलं ती व्यक्ती रामाची खूप मोठी भक्त आहे म्हणून हे रामनाम मी ह्याच्यावर लिहिलेलं आहे। तर असं हे गळ्यातलं भेट देऊन तुम्ही 61चा सोहळा नक्कीच छान प्रकारे साजरा करू शकता। आता यानंतर आपण पुढची गिफ्ट आयडिया बघूया। सो नेक्स्ट गिफ्ट आयडियासाठी मी 2 उभ्या साईजचे गिफ्ट बॉक्सेस घेतले जे ऑलरेडी असे स्लायडिंग बॉक्सेस आहेत। स्लायडिंग गिफ्ट बॉक्सेस असल्यामुळे त्याच्या आतमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ठेवू शकतो आणि या दोन्ही बॉक्सला रॅप करण्यासाठी एक रेड कलरचा पेपर मी घेतला आहे, चार्ट पेपर। आणि या दोन्ही बॉक्सेसला पूर्णपणे आपल्याला हा चार्ट पेपर रॅप करून घ्यायचा आहे। तर हा व्यवस्थित त्या साईजप्रमाणे रॅप व्हायला पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा बॉक्सच्या साईजचं मार्किंग करून घेते रेड चार्ट पेपरवर। आणि 61st बर्थडे असल्यामुळे एका बॉक्सवर मी 6 काढणार आहे आणि एका बॉक्सवर मी 1 काढणार आहे। तर त्यासाठी पहिले रेड कलरच्या चार्ट पेपरवर मी 6 आकार काढून घेते आणि हा 6 आकार काढून झाल्यानंतर कटरच्या साह्याने मी अशा प्रकारे तो कागद कट करून घेणार आहे।
आणि तो कट केलेला कागद या बॉक्सवर चिकटवणार आहे. मग त्यानंतर हा बॉक्ससुद्धा या आकारात कट करून घेऊन त्याच्या आतून गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर लावणार आहे. आणि आतून गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं हे 6 दिसतो. मग जो 6 उरलेला भाग आहे तिथे मी रेड कलरचा पेपर चिकटवणार आहे. आणि जसा 6 काढला तशाच अगदी सेम पद्धतीने 1 आकडा मी काढून घेते. मग या दोघांची साईजसुद्धा मॅच व्हायला पाहिजे दोन्ही बॉक्सेसची, त्यानुसार मी मार्किंग करून घेतलं आहे चार्ट पेपरवर आणि 1 काढलेला आहे. मग जसा 6 कट केला तसाच 1 मी कट करून घेणार आहे आणि दुसऱ्या बॉक्सच्या वरच्या साईडवर मी तो लावला आहे. आणि दुसऱ्या बॉक्सच्या आतल्या साईडनेसुद्धा मी ग्लिटर पेपर लावला आहे सोनेरी कलरचा. आणि दोन्ही बॉक्सच्या उरलेल्या बाजूंना रेड कलरच्या चार्ट पेपरनी कव्हर करून घेतलं. आणि हे दोन्ही बॉक्सेस एका कार्डबोर्डवर मी स्टिक करून घेणार आहे. सो एका कार्डबोर्डवर हे दोन्ही बॉक्सेस स्टिक करून घेतल्यानंतर असं एकत्र असा हा 61 आकडा दिसू शकतोय. आणि मी जसं म्हणलं की हे स्लायडिंग बॉक्सेस असल्यामुळे या बॉक्सच्या आतमध्ये मग काय ठेवायचं हे तुम्ही ठरवू शकता. आता तुमच्याकडे जर उभे बॉक्सेस नसतील तर तुम्ही हॉरिझॉन्टल बॉक्सेससुद्धा यूज करू शकता. त्यानंतर बॉक्सच्या आतल्या साईडला सुद्धा मी एक ग्लिटर पेपर लावून घेतला आहे गोल्डन कलरचाच. आणि वरच्या बाजूनी एक लेससुद्धा गोल्डन लेससुद्धा मी लावली आहे. मग त्यानंतर मला माझ्या आईला बऱ्याच गोष्टी गिफ्ट द्यायच्या होत्या तर मी या काही गोष्टी या बॉक्समध्ये ठेवल्यात. मग प्रत्येक गोष्ट मी डबल टेपच्या सहाय्याने त्या ग्लिटर पेपरवर स्टिक केली आहे सो दॅट ते अगदी व्यवस्थित राहील पॅकिंग त्यासाठी म्हणून. सो अशा प्रकारे डबल टेपनी मी एक एक गोष्टी चिकटवून घेतल्यात. आता या बॉक्सच्या मध्ये काय ठेवायचं दॅट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. सो अशा प्रकारे डबल टेपनी प्रत्येक वस्तू चिकटवल्यानंतर ते पॅकिंग अगदी व्यवस्थित झालेलं आहे. अँड वी आर ऑल सेट टू गिव्ह दिस ब्युटिफुल गिफ्ट टू आवर लव्ड वन. सो अशा प्रकारे आपली सेकंड गिफ्ट आयडिया सुद्धा कम्प्लीट झाली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक 61st बर्थडेसाठीच मी गिफ्ट आयडिया तुम्हाला दाखवणार आहे. मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकर करा, बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. भेटूया तर मग लवकरच पुढच्या एका क्राफ्ट पीससह. तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डेकॉर. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल. थँक्यू, बाय.